वर्ल्ड कप सुरू तर झाला पण माहोल काय होईना म्हणजे इंग्लंड आणि न्यूझीलंड मधल्या मॅच चर्चा झाली नाही ओपनिंग सेरेमनीही झाली नाही वर्ल्ड कपचं गाणंही गाजलं नाही वर्ल्ड कपचा माहोल कधी होईल तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच मुळे दोन्ही बाजूला तगडे आणि फॉर्म मधले प्लेयर्स आहेत त्या चेन्नईच्या ग्राउंडवर गर्दी होणार बॉल फिरायला लागला तर अश्विन भाऊ राडा घालणार असे एक नाही अनेक विषय पण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मॅच गाजेल असा सगळ्यांचा अंदाज आहे कारण दोन्ही टीम मधली ठसन जुनी अगदी भारत पाकिस्तान इतकी नसली तरी वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया म्हणलं की मॅच घासून होणार एवढं फिक्स दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपला ऑस्ट्रेलियाचं चा सलग चार वर्ल्ड कप जिंकायचं स्वप्न भारतामुळेच तुटलं होतं नाही म्हणायला त्यांनी दोन हजार पंधराला भारताला सेमीफायनलमध्ये हरवूनच वर्ल्ड कप जिंकला पण त्या दोन हजार पंधराच्या पराभवाचं एवढं दुःख होत नाही दुःख फक्त एकाच पराभवाचं होतं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन हजार तीन ची वर्ल्ड कप फायनल बरोबर वीस वर्षांपूर्वीचा तो दिवस तारीख तेवीस मार्च दोन हजार तीन रविवार त्या काळात काही मोबाईल आणि सोशल मीडिया नव्हतं त्यामुळे कॉइन बॉक्सवरून फोन करू करू लोकांचे प्लॅन ठरले होते अभ्यास नाही केला तरी कुठलेच आईबापाच हाणणार नव्हते आणि देवासमोर कधी दे हात न जोडणाऱ्या पोरांनी उदवत त्यांचं निम्म पाकिट संपवलं होतं विषय ना रिझल्टचा होता ना प्रपोज केल्यावर पोरीच्या उत्तराचा विषय होता क्रिकेटचा ते ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनलचा मॅच फिक्सिंग आणि टीममधल्या टीम मध्ये झालेले राड यामुळे बऱ्याच जनतेचा क्रिकेटमधला इंटरेस्ट गेला होता पण ज्या दिवशी गांगुलीनं लॉर्डच्या बाल्कनीत टी शर्ट काढून फिरवला तेव्हापासून भारतीय क्रिकेटची भाषाच बदलली या नव्या पोरांमध्ये दम आहे हे सगळ्या भारताला समजलं होतं हाच दम सिद्ध करण्याची संधी होती दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या टीमनं कुणालाच अपेक्षित नसताना फायनल गाठली होती आशिष नेहराच्या इंग्लंड विरुद्धच्या विकेट असतील किंवा सचिननं महाशिवरात्रीच्या दिवशी पाकिस्तानला दिलेले फटके असतील भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो असं वाटायला या दोन गोष्टीच पुरेशा होत्या पण फायनलचा दिवस वेगळा होता भारतानं टॉस जिंकला इतक्या महत्वाच्या मॅचमध्ये पहिलंच पारड भारताच्या बाजूने पडलं होतं पण पड� नेमका कॅप्टन गांगुलीनं बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतला त्या वर्ल्ड कपमध्ये भारताची बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही भारी असलं तरी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया समोर टार्गेटचं प्रेशर घेऊन बॅटिंग करण्यात रिस्क होती पण गांगोलीनं साध्या गोष्टी केल्या तरी कधी तर हा भारताचं आशा स्थान झहीर खान बॉलिंगला आला आणि पहिल्याच ओवरमध्ये त्यानं पंधरा रन्स खाल्ले लाईन लेंथ आणि पाऊल इतकं चुकत होतं की जहीरनं त्या ओव्हरमध्ये दहा बॉल टाकले तिथून भारताची गाडी रुळावरून घसरली ती घसरलीच ऑस्ट्रेलियानं चौदा ओव्हरमध्ये पन्नासशी गाठली गिलक्रिस्ट तर गल्लीतल्या बॉलर्सला आणावा तसे हाल करत होता शेवटी बज्जीनं त्याची विकेट काढली पन्नास मारून गिलक्रिस्ट आउट झाला तेव्हा कुठं जरासा आनंद मिळाला ते सॅक्रेट गेम्स मध्ये जेव्हा पी और वतापी दो दैत्य भाई थे हा डायलॉग कानावर पडतो तेव्हा डोळ्यांसमोर येणारे पॉन्टिंग आणि हेडन क्रीजवर आले आता आणखी धुलई होणार अशी चिन्ह होती पण घडलं भलतंच सहा ओव्हर्स मध्ये एकही बाउंड्री नाही त्यात हेडन आउट फटाक्या आणायला पैसे राहत का हे विचारणं इतपट डेरिंग आलेली पण लोकांनी जनता कर्फ्यू पाळलेला तिकडे पॉन्टिंग आणि डॅमियन मार्टिन निवांत बॅटिंग करत होते आधी मध्ये एखादी फोर यायची बाकी सिंगल डबल घेऊन संसार सुरू होत ड्रिंक्स ब्रेक झाला तरी हे सुमधेच डॅमियन मार्टिन फिफ्टी पूर्ण करायला सेहेचाळीस बॉल घेतले तर पॉन्टिंगनं एक्कावन्न अडतीस पॉइंट दोन ओव्हर्स नंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता दोन आउट दोनशे सत्तावीस ज्या स्पीडनं हे खेळत होते ते बघता स्कोअर फार फार तर तीनशे होईल आणि तोवर आपण सनासना विकेट काढू हाच अनेकांचा अंदाज पण तो सपशेल चुकला ज्या ओव्हरमध्ये पॉन्टिंगनं फिफ्टी पूर्ण केली त्याच मध्ये सुरू झालं तांडव त्यानं भज्जीला सलग दोन सिक्स आणले त्यातलं एक सिक्स स्टेडियमच्या बाहेर गेला होता पॉन्टिंग इतक्या सहज खेळत होता की कुठेही पडलेला बॉल बाउंड्रीला लागून किंवा ला� बाउंड्रीच्या वरूनच जात होता झर म्हणू नका भज्जी म्हणू नका अगदी सेवागही म्हणू नका प्रत्येक बॉलरला फटके पडले बिचारा श्रीनाथचे तर खांदे पडलेले यांनी तीनशे केले तरी लय झालं असं वाटणाऱ्या ऑस्ट्रेलियानं चार ओव्हर्स बाकी असतानाच तीनशेचा मार्क ओलांडला होता या मागचं कारण होतं पॉन्टिंगची सेंच्युरी उसाच्या गुरहाळ्यात रस काढताना उसाचा चौथा होतो तसं भारताचं झालं होतं त्यात पॉन्टिंग थांबायचं नाव घेत नव्हता त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये श्रीनाथला दोन पोराने एक सिक्स मारला शेवटच्या बॉलला आणखी एक फोर बसले आणि उठलेला बाजार थांबला ऑस्ट्रेलियाचा स्कोअर गेला दोन आउट तीनशे एकोणसाठ डॅमियन मार्टिन नॉट आऊट अठ्ठ्याऐंशी आणि रिकी पॉन्टिंग नॉट आऊट एकशे चाळीस काही काही वेळा आपण अशक्य गोष्टी शक्य होण्याची अपेक्षा धरतो आपल्याकडे सचिन सेवा गांगुली द्रविड होते त्यामुळे मॅच जिंकत असतोय असंच वाटत होतं तर तिसऱ्याच बॉलला सचिननं मॅग्राला लय वाढीव फोर आणली आता वाटलं सुट्टी नाही आज तीनशे साठ फिक्स पैसा लावायला हात पुढे आले आणि सचिन तेंडुलकर आऊट भारतात जिथं जिथं मॅच पाहिली किंवा ऐकली जात होती तिथं तिथं शांतता पसरली अगदी भयान शांतता पाचव्या ओव्हरमध्ये मॅग्राला गांगुली आणि सेवागने मारलं पुन्हा बारीकशी आशा दिसली दादा मारायला लागला होताच तेवढ्यात सेम सचिन सारखा आऊट झाला पुन्हा हार्ड ब्रेक पुढच्याच ओव्हरमध्ये कैफ गायब इतक्या प्रेशरच्या सिच्युएशन मध्येही भारताला एक नवा हिरो मिळाला वीरेंद्र सेहवाग प्रेशर विचार काय नसते हे सेहवागनं पुन्हा एकदा दाखवून दिलं डॅरेन लेहमनला त्यानं सलग तीन चौवे मारले तेव्हा परत वाटलं तीनशे लय मोठा आकडा नाही पाऊस पडून गेला मॅच मध्ये ब्रेक आला पण सेहवाग वर कणभरही फरक पडला नाही त्याचा धोवा सुरू होताच भारत चोवीस मध्ये दीडशेच्या जवळपास पोचला होता तेवढ्यात डाव हुकला कधी नव्हत ते सेहवाग चोरटी सिंगल पळायला गेला आणि रनआउट झाला पण अशा गोष्ट असते युवराज आणि द्रविड मॅच काढतील असं वाटायला लागलं युवराज निवांत खेळला आणि आउट झाला तिकडे द्रविड फिफ्टीच्या उंबरठावर असताना गेला अपेक्षा नसताना मुंगियानं दोन फोर मारल्या आणि अपेक्षेप्रमाणे आउट झाला भज्जी गेला श्रीनाथ गेला आणि आपली लाज ही जवळपास गेलीच होती तेवढ्यात आशिष नेहरानं सलग दोन फोर मारल्या पण मॅच चमत्काराच्या पलीकडे गेली होती टीव्ही फुटले नसले तरी बंद झाले होते मॅग्रानं झहीरची विकेट घेतली आणि भारतानं सव्वाशे रणांनी वर्ल्ड कपची फायनल गमावली मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घ्यायला जाताना सचिन बारीक तोंड करून गेला, गेला। भारतातली लोक त्याच्यावर दादावर घाई करणाऱ्या सेवकवर चिडले होते पोरांच्या अभ्यासाचे उठ्ठे संध्याकाळी निघाले जनता कर्फ्यू आणखी टाईट झाला माणसं गम मध्ये ग्लास घेऊन बसले भारत हरल्यापेक्षा जास्त दुःख पॉन्टिंगनं लय ले मारल्याच होत पॉन्टिंगनं अशी काही बॅटिंग केलेली की सगळ्या भारतात अफवा पसरली पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होते म्हणून बॉल एवढा लांब जात होता त्याची बॅट फोडून बघितली आणि आता परत मॅच घेणार आहेत अभ्यासात टॉम क्रूज असणाऱ्या पोरांनी या अफवेवर विश्वास ठेवला होता आमच्यासारख्या जा साईड ऍक्टरचं तर विचारूच नका आता ती अफवा आठवली की हसायला येत पण पॉन्टिंग आणि त्याचा ऑस्ट्रेलिया पॅटर्न आजही धडकी भरवतो भारतानं त्यानंतर ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवलं वर्ल्ड कप मध्ये हरवलं पण हा पराभव विसरता येत नाही भारतातल्या एका पिढीसाठी ती मॅच म्हणजे क्रिकेटची पहिली आठवण आहे आणि एका पिढीसाठी तो पुन्हा एकदा हुकलेला चान्स आहे आणि सगळ्या पिढ्यांसाठी न विसरता येणारी दुखरी नस या दोन हजार तीनच्या वर्ल्ड कप मधल्या भारत ऑस्ट्रेलिया मॅच बद्दलच्या तुमच्या आठवणी कमेंट करून सांगा आणि वर्ल्ड कपचे किस्से अपडेट्स आणि इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका